सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आज बीड मध्ये अखेर तृतीय पंथीय सपना आणि बाळूचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी सपनाचे कन्यादान केलं आहे. बीड मध्ये राहणारे सपना आणि बाळू मागील 2.5 वर्षांपासून लिव अँड रिलेशनशिप मध्ये होते. 2.5 वर्षानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला, मात्र या लग्नाला समाजात विरोध असल्यानं लग्न नेमकं कसं करावं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मात्र आज अखेर सामाजिक न्याय विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे संजय झालटे आणि शिवलक्ष्मी. या दोघांनी बाळू आणि सपनाच्या लग्नासाठी कालपासूनच बीड मध्ये हजेरी लावली होती. हे दोघेही सपनाच्या मागे खंबीर उभे राहिले. समस्त बीडकरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. बँड बाजा वरात मिरवणूक लग्नाच्या अक्षदा आणि बीडचे ग्रामदैवत कंकलेश्वर मंदिर परिसरात हा विवाह पार पडला आहे. विवाह प्रसंगी सपना आणि बाळूला अनेक सामाजिक स्तरातून मदत करण्यात आली. संसार उपयोगी साहित्य मणी मंगळसूत्र याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांनी स्वीकारून मामाचे कर्तव्य पार पाडले. सुरुवातीला या लग्नाला बाळूच्या कुटुंबियांचा विरोध होता, मात्र या दोघांच्या प्रेमापुढे कुटुंबाला झुकावे लागले. आज विवाह बंधनात अडकल्यानंतर या दोघांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. हे लग्न शेवटपर्यंत टिकेल असा विश्वास देखील या दोघांनी व्यक्त केला आहे. त्याचा विवाह सोहळा अनेकांनी पाहिला नव्हता, मात्र बीड मध्ये असं झालं की शेकडो लोक विवाह सोहळ्याला कसं पाहता याच्याकडे? म्हणजे सर शेकडो असे होते उपस्थित माझ्याला, पण पहिल्यांदा काही विरोधात आलते समाज, तर जे विरोधात आलते ते पण आज आलेले आहेत लग्नात. सगळे आलेले आहेत, म्हणजे हे लग्न माझं सगळं पार पडलेलं आहे. मला सर असा म्हणजे जी माझी इच्छा होती की मी असं विचार पण केला नव्हता एक तृतीय पंथी लग्न करेल, कुणा घर प्रवेश करेल की एक संसार करेल अशी माझी म्हणजे मनात पण नव्हतं माझं, पण ते आज मी करून दाखवलं आणि ते माझी साथ म्हणजे बाळून दिली. आम्ही असंच मरेपर्यंत दोघाला एकमेकाला साथ देणार आणि बाकी काही समाज आहे त्यांना पण मी सांगते की तृतीय पंथ असं तुम्ही कमी समजू नका, कारण की तुमच्या म्हणेच आम्ही, तुम्ही बी एक आम्ही बी एक आहेत. म्हणजे असं रक्त काढलं तर तुमचं वेगळं येणार नाही, आमचं वेगळं येणार नाही, कारण की असं समाजानं आमच्याकडं 5 रुपये देता तुम्ही रुपयात ते काम चाहतो, पण इज्जतीनं द्या आम्हाला आणि इज्जतीनं आमच्याकडे बघा, इज्जतीनं आम्हाला बोला. विवाह सोहळ्यात आपले शेख आयशा मॅडम, पुन्हा आणखी ते स्वामी सर, बाहेरून आपले लक्ष्मी त्रिपाठ ते लक्ष्मी मॅडम आलत्या, पुन्हा आणखी त्यांचे शिवलक्ष्मी त्यांचे पती आलते. कन्यादान आता ते जे लोक तृतीयपंथी आहेत त्यांच्या तुझे भावनेत पाहत होते, ते आज माझं जीवन आज माझं जे सोहळा झालाय ते आज माझी इच्छा पूर्ण पण झाली. जे त्यांच्या मनाची इच्छा होती तृतीय पंथाची त्यांना पण इच्छा आहे, जशी लेडीची इच्छा आहे तशी त्यांना पण भावना आहे. इथं हेच माझं सांगणं सर. कसं वाटतं आज विवाह पार पडला? आनंद आता एकदम आनंदात आनंद आहे आणि इथून पुढे दोघं बी सुखाने संसार करणार, आनंदात राहणार. ज्या समाजाने ह्या लोकांना स्वीकारत नाहीत अशा लोकांना पाळू याने त्या स्वप्न अशा तृतीय पंथींना स्वीकारलं आहे. मला बीडमधून अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याची पूर्ण सहानिशा केली आणि माझ्याकडनं बाळू आणि सपना यांना मंगळसूत्र आणि जोडवे देऊन मी त्यांचं कन्यादान म्हणून आणि मामा म्हणून सुद्धाही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो. आणि मला एकच सांगायचं आहे, ह्या समाजातला जो दृष्टिकोन आहे पाण्याचा हा कुठेतरी बदलला पाहिजे.
आणि आमच्या बीडमधून जे बाळूंनी केलं आहे मी खरंच त्याचं मनापासून असं कौतुक करतो आणि असेच लोकांचाही बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. काय काय नेमकं तुम्ही लग्नासाठी दिलेलं आहे आणि आजही दुसरी समाजामध्ये लोक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा? मी असं काही लई मोठं काही शेकिरण नाही, पण माझ्याकडनं एक छोटंसं मंगळसूत्र आणि जोडवे अशा पद्धतीने मी दान केलेलं आहे आणि समाजामध्ये जो हा घाणेरडा प्रकरण आहे जेणेकरून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे हा बदलला पाहिजे खरं तर. आणि समाजानेही थोडंसं ह्या लोकांना समजून घेतलं पाहिजे, आपलेच आहेत ते, ते बी मानवच आहेत, ते बी आपलेच माणसं आहेत, अशा पद्धतीने त्यांना स्वीकारलं पाहिजे एवढी माझी प्रामाणिकता इच्छा आहे.